आता ताई आणखी कुठला प्रश्न असेल तुमच्या मोठा नाही मगाशी अभिजीतने प्रश्न विचारला तर ते त्याचंच मला उत्तर हवं होतं की शिवसेना कुणाची मे बी निवडणूक आयोग ठरवेल तुम्ही तुमच्या मते शिवसेना कुणाची कोणती शिवसे तुम्ही माझं मत आज इथं देणार नाही मी या बाबतीमध्ये जोपर्यंत अधिकृतपणे न्यायालय निकाल लागत नाही तोपर्यंत या विषयावर मी काही बोलणार बाळासाहेबांना किती मिस करता बाळासाहेबांचं आता नाव घेतलं की डोळ्यातना पाणी येतं आणि मग काय लोक म्हणतात की हा माणूस डोळ्यातना पाणी काढतो अरे मी उभ आयुष्य इतकांच्या डोळ्यात पाणी काढलेत तुम्ही काय आम्हाला सांगताय पक्षासाठी उभं आयुष्य इतकांच्या डोळ्यातनं मी पाणी काढलेत मला अफवाद वगळता माझ्या डोळ्यातनं कधी पाणी निघाले नाहीत आज वाईट तेवढंच वाटलं म्हणून डोळ्यातून पाणी निघालं होतं की बावन्न वर्षाच्या मातूसाठी मातूचं टाइम खर्च केले ती माथोशी माझा हकालपट्टी होत आहे so. साहेब असते ना मला फोन केला साहेब आमदास इकडे काय झालं बोल काय केलं पाहिजे आपण ही साहेबांची भूमिका असते पण प्रत्येकाची आहे किती लोकांची हकालपट्ट्या करणार तुम्ही एकावन्न आमदारांच्या हकालपट्ट्या आता अठरापैकी बारा खासदार गेले सगळ्यांच्या हकालपट्ट्या तर शेकडो नगरसेवक जात आहेत सगळ्यांच्या हकालपट्ट्या पंचायत समिती सभापती सगळे जात आहेत सगळ्यांच्या हकालपट्ट्या आणि कुणाच्या किती हकालपट्ट्या करणार अशी गर्दी आता आदित्य ठाकरेंसोबत गदी दिसते उद्या मी गेलो होतो माझ्यासोबत पण दिसत आहे बघा तुम्ही कळेल तुम्हाला आम्ही काशीच वर्ष काढलेत सगळी पक्षामध्ये पण ती हकालपट्ट्या 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 काढून शेवटी राहण्या किती नको तुम्ही या परिस्थितीत शिवसेना महानगर मुंबई महानगरपालिकेची निवड